दिल्ली इकडे पाहिजे. दादा इकडे बघा. हा इकडे बघा. नाना हा इकडे. इकडे इकडे काय होतात सगळे बसतात. हा उचलू तुला दादा. इकडे पहा. इकडे पहा. इकडे पहा. कारखान्याचे सर्व कर्मचारी, पत्रकार मित्र आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष यशराज काळे आणि पैलवान मंगलदास बांदर आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींना, आज आपण दरवर्षीप्रमाणे कारखान्याची सुरुवात करत आहोत आणि याच्यासाठी आपल्या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या सर्व गुरूंना या ठिकाणी बोलवलं, त्याचा आम्ही सत्कार करतो, आभार मानतो. गेला सीझन हा चांगला पार पडला. खरं तर आपला कारखाना जास्तीत जास्त 6 लाख टन ऊस गाळू शकत होता, परंतु कारखान्याचा विस्तार वाढ करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्यावेळेला कोविड आला. तर कोविड आल्यानंतर मग सगळंच बंद पडलं, तुम्ही पाहिलं. पण आपल्या कारखान्याच्या साईटवर आपले सगळे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, त्यांची सगळी माणसं ही पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करत होती आणि त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याला गेल्या वर्षीच्या सीझनला झाला नाही. गेल्या वर्षी आपण 9 लाख टन ऊसाचं गाळप केलं आणि आता यावर्षी देखील तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मधल्या या पावसाच्या ओढीमुळं जवळजवळ 3 महिने पाऊस लेट झाला, त्यामुळं लागवड कमी झाली आणि गेल्या वर्षी सतत वर्षभर पाऊस पडत राहिला आणि त्याच्यामुळं ऊसाचं टनेज घटलं. जवळजवळ 30% ऊस कमी निघाला, पण तरीसुद्धा भीमाशंकर कारखान्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कष्ट करून जवळपास 9 लाख टनाचं आपण उत्पादन केलं, गाळप केलं आणि एक चांगला भावसुद्धा आपण त्याच्यामध्ये देऊ शकलो. वीज निर्मितीचा कार्यक्रम तर आपण पहिल्यापासूनच हातात घेतलेला आहे. तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की ज्या वर्षी साखर कारखाना सुरू झाला 2000 ला, त्यावर्षी आपल्या परिसरामध्ये अजिबात ऊस नव्हता. आपण थेट नगर शेवगावरून ऊस आणला, वाहतुकीमध्ये जास्त पैसे द्यायला लागले आणि त्या 2 वर्षामध्ये खरं तर ऊस आणला नसता तर खर्चही झाला नसता. पण तुम्हाला कारखाना चालवता येतो का नाही याची चर्चा लोकांनी केली असती आणि
लांबून जरी पडला, थोडा खर्च जरी जास्त पडला, तरी सुद्धा नगर जिल्ह्यातून ऊस आणला आणि त्यामुळं पहिल्या 2 वर्षामध्ये कारखान्याला जवळपास 18 कोटी रुपयाचा तोटा झाला. मी मंत्रिमंडळात वीज विभागाचा मंत्री होतो. कारखान्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपण सहवीज निर्मितीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. मला वाटतं सगळ्यात कमी खर्चामध्ये ढगे किती खर्च आला आपल्याला सहवीज निर्मितीला पहिल्या 12 कोटी रुपयामध्ये हा सहवीज निर्मितीचा प्रकल्प आपण सुरू केला. साधारणतः 1 मेगावॅट वीज तयार करायला 5 कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी येतो आणि त्याचा आधार थोडा कारखान्याला मिळाला आणि त्या आधाराच्या मुळं आपलं जे कर्जातला जो तोटा होता तो तोटा आपण कमी करू शकलो आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना देखील विश्वास बसला आणि शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली. तसं पाहिलं तर काही शेतकरी अजूनही या मताचे आहेत की काहीतरी आम्हाला दुसरी पिकं घेता आली पाहिजेत, भाजीपाला घेता आला पाहिजे, बटाटे घेता आले पाहिजे, कांदे घेता आले पाहिजे आणि ज्याने ऊस लावलाय ते सुद्धा हा प्रयत्न करतात की माझा ऊस लवकर तुटून गेला पाहिजे आणि रान रिकामं झाल्यावर मला त्याच्यामध्ये दुसरं पीक घेता येईल. पण कमी वयाचा ऊस जर आपण तोडला तर त्याचा फटका साखरेच्या रिकव्हरीवर होतो आणि रिकव्हरीवर तो फटका बसला की आपल्याला मग उत्पन्न कमी होतं किंवा तोटा त्याच्यामध्ये वाढत जातो. आणि म्हणून अनेक प्रयोग केल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आता बरेच शेतकरी या मतावर आलेले आहेत की आता ऊसाशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, यावर्षीसुद्धा पाऊस कमी पडला आणि आज या वर्षाची महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर ऊस अतिशय कमी आहे. सगळे कारखाने चालतील का नाही याची शंका आहे आणि जे कारखाने चालतील ते सुद्धा 100-125 दिवस तरी चालतील की नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये विचार करत असतो. आणि म्हणून नुसतं याच वर्षापुरतं नाही तर मध्ये 3 महिने पाऊस नाही पडला म्हणून ऊसाची लागवड कमी झाली आणि त्याचा साहजिक परिणाम हा पुढच्या वर्षावर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. परंतु एका बाजूला आपल्याला समजा आपल्याला काय सगळ्याच कारखान्यांना ऊस कमी मिळाला कारण कारखानदारांचं धोरण हे असतं की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळायचा आणि शेतकऱ्यांचं सुद्धा हेच धोरण असतं की आमचा ऊस लवकर गेला की आम्हाला दुसरं काहीतरी पीक घेता येईल म्हणून. आणि पुढच्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता राहणार आहे. आता हा अंदाज आहे सगळ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला. आम्ही ज्यावेळेला दर आठवड्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातो त्यावेळेला पाऊस पाणी वगैरे या विषयाचा एक विषय असतो आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक जी अधिकृत माहिती त्यांना मिळते ती माहिती मंत्रिमंडळाच्या समोर सांगत असतात. त्याचा आधार घेऊन मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर हे मांडलेलं आहे.
आता केंद्र सरकार ने एक नवीन पॉलिसी घेतलेली आहे की आता नुसती साखर न निर्माण करायची, तर साखरेपासून इथेनॉल निर्माण करायचं भारत सरकारनी संपूर्ण इथेनॉल खरेदी करायची तयारी दाखवलेली आहे, रेट ठरवून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेल्या उत्पादनाला हमखास उत्पन्न मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे। आता इथेनॉलचा हा जो प्रकल्प उभा राहिला तर तो इथेनॉल याचा अर्थ काही लोक म्हणतील तुम्ही अल्कोहोल तयार करायला लागले का, काही लोक म्हणतील तुम्ही दारू तयार करायला लागले का, तर हे जे इथेनॉल आहे हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचं आणि त्याच्यामधून परदेशामधून जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणावं लागतं त्याच्यामध्ये हे इथेनॉल मिसळल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी एक थोडासा पेट्रोलच्या दरामध्ये सुद्धा एक त्या ठिकाणी कमी राहील। आता गेल्या वर्षी जसं आपण एक्सपान्शन केलं तसं यावर्षी आता आपण या इथेनॉलच्या प्रोजेक्टचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या इथेनॉलच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगलं उत्पन्न दर वर्षाला मिळेल आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्याला एक शेतकऱ्यांचा फायदा आपल्याला करून देता येईल। काही शेतकरी जे चर्चा करतात की बारामतीचे कारखाने एवढा भाव देतात, अमुक कारखाने तेवढा भाव देतात, हे शेतकऱ्यांनी पण समजलं पाहिजे, संचालकांनी पण समजलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की बारामतीच्या परिसरातले कारखाने ज्यावेळेला भाव देतात त्यावेळेला ते कारखाने जुने आहेत, तिथं वीज निर्मितीचं केंद्र म्हणजे वीज निर्मितीची व्यवस्था आहे आणि त्यांच्याकडं इथेनॉलसुद्धा आहे। आता हे सगळं एकत्र धरून त्यांनी जो भाव दिला आहे सभासदांना, गेटकेनवाल्यांना त्यांचा वेगळा भाव असतो, पण जो भाव दिला आहे त्या तुलनेत आपण जर पाहिलं तर भीमाशंकर कारखान्याने जसा इथेनॉलचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे आणखीन एक वीज निर्मितीचा प्रकल्प मला वाटतं 18 मेगावॅट ना किती 16 मेगावॅट आणि त्याला किती खर्च येणार आहे 42 कोटी आणि इथेनॉलला 138 कोटी रुपये। आता हे दोन प्रोजेक्ट आपण सुरू केले आणि हे दोन प्रोजेक्ट सुरू केल्याच्या नंतर आता इथेनॉलचा प्रोजेक्ट यावर्षी सुरू होईल पण पुढच्या वर्षापासून आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला बँकांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या पोटी दर वर्षाला जवळजवळ 20 कोटी रुपयाचं नुसतं व्याज भरावं लागणार आहे। त्यामुळं कारखान्याचं बॅलन्स शीट तर चांगलं आहेच, एक नंबरचं आपलं बॅलन्स शीट आहे, पण आपण घरात पण सुद्धा असं करत नाही की आहे तेवढं एकदम खर्च करून टाकायचं। उद्या संकट आली, अडचणी आल्या, त्यावेळेला काय करणार आणि त्या पुढच्या सुद्धा गोष्टींचा विचार विनिमय करून आम्ही धोरणं ठरवत असतो। मी काही फार कारखान्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये लक्ष घालत नाही, धोरणात्मक जेवढं असेल तेवढं मी सांगतो, बाकीचं सगळं
मग धोरणात्मक निर्णय घ्यायचे असू दे, खरेदी असू दे, विक्री असू दे, हे सगळं संचालक मंडळ करतं, त्याच्यामध्ये मी नसतो. आणि तरीसुद्धा आपले सगळे अधिकारी चांगलं काम करत असल्यामुळं भीमाशंकर कारखान्यानी ही स्थिती प्राप्त केलेली आहे. आता दुष्काळी परिस्थिती थोडा थोडा नंतर पडला पाऊस, पण आता खाजगी कारखान्यांचं एक्सपान्शन करायला लागलेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. 20,000 टनापर्यंत, म्हणजे ज्याचा आज 5,000 किंवा 10,000 टनाचा कारखाना आहे तो 20,000 टना त्या ठिकाणी न्यायला लागलेला आहे. आणि मग हे जर मोठे कारखाने सगळे अतिशय एक्सपान्शन करून मोठ्या मोठ्या डिस्टिलरीज टाकून मोठे मोठे वीज प्रकल्प टाकून त्यांनी जर चांगला भाव दिला तर निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये राज्यातले सहकारी साखर कारखाने अडचणीमध्ये येतील. आणखीन एक प्रश्न आहे की काही भागामध्ये गुळाची गुऱ्हाळं लावली जातात, आपल्या भागात गुऱ्हाळं नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण कोल्हापूर असेल किंवा दौंड तालुक्यात असेल गुऱ्हाळ सुरू करायचं, FRP चा काही संबंध नाही, कोणाचं लायसन्स घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये काय टाकतात काय नाही कोणाला माहिती नाही. आणि त्याच्यामुळं मग आपण जर इथं FRP प्रमाणे भाव देत असू तर हे गुऱ्हाळ्याचे लोक 2,000-2,000 रुपये टनाने सुद्धा शेतकऱ्याकडून ऊस घेतात आणि त्याच्यामध्ये मोठं उत्पन्न मिळवतात. याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही धोरण ठरवायचे त्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा त्याच्यातून याच्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहोत. आणखीन एक आपत्ती आपल्या पुढे येऊ शकते की आता केंद्र सरकारने ज्यूटच्या बॅगा वापरण्याच्या संदर्भामध्ये कंपल्शन केलेलं आहे. आता अजून तेवढा जोर लावलेला नाही, परंतु कधी ना कधी आपल्याला या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि हे पाहावं लागेल. एका बाजूला साखर विक्रीची जास्तीत जास्त किंमत जशी शेतकऱ्याला FRP ठरवून दिली जाते तसंच कारखान्यांनी सुद्धा काय दराने साखर विकायची याच्या संदर्भातला दरसुद्धा कमीत कमी हे सरकार त्या ठिकाणी ठरवून देतं. त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हा सुरू आहे की ऊसाचा भाव आणि साखरेचा भाव हा जर एकमेकाशी लिंकअप आपण केला तर त्याच्यामधून मार्ग निघू शकतो, अर्थात शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे असेल ते आपण करू आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे नसेल ते आपण करणार नाही. आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की यावर्षी ऊसाची पळवापळवी होणार आहे, आपण सगळेजण सावध रहा. कर्मचाऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या काही अडचणी असतील त्या स्पष्टपणानं चेअरमन साहेबांच्याकडं किंवा MD-च्याकडं त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत आणि नक्की तुमचं काय म्हणणं आहे, काय सुधारणा करायला पाहिजे या गोष्टीसुद्धा संचालक मंडळाला कळायला पाहिजेत. आणि ह्या
सगळ्या गोष्टी अडचणी किती असल्या तरी पांडुरंगाचा आशीर्वाद, भीमाशंकर महाराजांचा आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या जोरावर आपण कुठल्याही अडचणीवर मात करू आणि यावर्षी हा आपला जो गळीत हंगाम आहे हा आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी करू. त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. पत्रकार मित्रांनासुद्धा मी सांगतो हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही बातम्या छापू शकता, दाखवू शकता, पण त्याची थोडी खातरजमा केली पाहिजे. कारण मी मागे सांगितलं की एखादी संस्था हे काचेचं भांड आहे, त्याला एखादी तड गेली तर ते का भांड राहील का नाही राहील मला माहिती नाही. त्याचप्रमाणे सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत, या काही दिलीप वळसे पाटील किंवा वळसे पाटील कुटुंबाच्या मालकीच्या नाही. ही संस्था तुमच्या मालकीची आहे. आम्ही तिथं फक्त विश्वस्त म्हणून काम करतो आणि सगळ्यांचाच फायदा कसा होईल हे पाहतो. त्यामुळं एकदा काही असं नकारात्मक एखादं झालं, आता परवा साधी गोष्ट आहे, त्या भीमाशंकरच्या मंदिरामध्ये दोन पुजाऱ्यांच्याच गटाची मारामारी झाली, तर तुम्हाला तर बातमी द्यायला पाहिजे. तुम्ही दिली पण बातमी आणि छापून पण आली, म्हणजे टी व्हीवर दाखवली पण. पण आपल्या परिसरामधलं जे देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये असं असं अडचण आहे असं सगळ्या जगाला कळलं आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपली प्रतिष्ठा, त्याच्यामध्ये शेवटी देव आहे, देव काही कोणाच्या मालकीचा नाही, ते मंदिर आहे. तिथे मी चेअरमन म्हणून काम करत होतो, नंतर नंतर फार वाद व्हायला लागल्यानंतर मी ते चेअरमनपद सोडून दिलं. पण चेअरमनपद जरी सोडून दिलेलं असलं तरी त्या मंदिराच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. जिथं अडचण असेल तिथं अडचण सोडवण्याचं आम्ही काम करत असतो आणि याच कामासाठी तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आणि सहकार्य पाहिजे. ते तुम्ही मला एवढे वर्ष दिलेलंच आहे आणि मी सतत आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये या ठिकाणी राहू इच्छितो. धन्यवाद. हां, आणि परवा आपण जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये भाव जाहीर केला, एफ आर पीच्या वरचे पैसे आपण 350 रुपये जाहीर केले, तर आणि 50 रुपये आपण भाग विकास निधीसाठी कापून घेणार आहेत असा ठराव आपण तिथे केलेला आहे आणि उरलेले जे 300 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे ते उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्हाला दिवाळीची एक चांगली दिवाळी साजरे करता येईल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.